विरोधात काँग्रेसच्या वतीनं केलेल्या निदर्शनं आणि रास्ता रोकोकडे आमदारांसह ज्येष्ठ नेत्यांनीच पाठ फिरवल्याचं दिसून आलंय. नोटबंदी आणि केंद्र सरकारच्या जनता विरोधी निर्णयाच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाचा फज्जा उडाला. या निदर्शनामध्ये जिल्ह्यातील किंवा शहरातील आमदार तसेच काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार, माजी आमदार कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड आदी ज्येष्ठ नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यानं 100 ते 125 कार्यकर्त्यांना घेऊन शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी निदर्शनं आणि रास्ता रोको केला. रास्ता रोको करण्याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, फक्त निदर्शनं करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. रास्ता रोको झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, रवींद्र जगन्नाथ काळे, नगरसेवक अय्यूब खान, जमील अहमद खान, मेहबूब बागवान, विनोद तांबे, किरण पाटील, राजेंद्र दाते पाटील, सायली जमादार, पंकजा माने आदी काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आज जवळजवळ 60 दिवस होऊन गेलेले आहेत. 60 दिवस झाल्याच्या नंतरही आज ही ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला सकाळी 4 वाजता 3 वाजता बँके पुढे येऊन झोपावं लागतं आणि त्याला 2000 रुपये काढण्याकरता 500 रुपये खर्च करावा लागतात. ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे. लहान छोटे मोठे कारखाने बंद झाल्यामुळं कामगारांना उपासमारीची वेळ आलेली आहे. जे रोजगारवाले लोक आहेत, टॅक्सीवाले असतील किंवा रिक्षावाले असतील किंवा फ्रूट विकणारे लोक असतील, आज त्यांचा धंदा हा फक्त 30% आलेला आहे. काही दिवसाच्या नंतर आम्ही या देशामध्ये किंवा आम्ही स्वतः रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही.